शीत सत्र के चौथे दिन विधान भवन परिसर में एक ही हंगामा हो गया जब तृतीय पंथी अपनी मांगों को लेकर विधान भवन परिसर में पहुंचे। शीत सत्र शुरू होते ही अपनी अपनी मांगों को लेकर लोग आंदोलन करते हुए नागपुर में बड़ी संख्या में सरकार के द्वार आते हैं। आज भी ऐसा ही हुआ, मगर इस आंदोलन और मोर्चे से विधान भवन के पूरे परिसर में हंगामा हो गया। मोर्चा था तृतीय पंथियों का। शीत सत्र में आज तृतीय पंथियों ने अपनी मांगों को लेकर सदन परिसर में प्रवेश करने की कोशिश की, मगर पुलिस की सतर्कता से वे नाकाम हुए। उनकी मांग है कि उनको सरकार की तरफ से नौकरी की सुविधा मिल सके, स्वतंत्र विभाग जैसे अन्य मांगों को लेकर ये आंदोलन किया गया। तृतीय पंथी हक्क अधिकार संघर्ष समितीच्या वतीने गेल्या वर्षभरापासून ज्यावेळी महाराष्ट्र सरकारने पोलीस भरतीची प्रक्रिया काढली आणि त्यामध्ये तृतीय पंथीयांना सहभागी करून घेतलं होतं, आमच्या काही मैत्रिणींनी हाय कोर्टाच्या माध्यमातून न्यायालयीन प्रक्रियेतून एक विजय मिळवला आणि त्या ठिकाणी पोलीस पालन केलं होतं, पण त्यावेळी निकाल लावत असताना भरती केलेल्या आमच्या मैत्रिणींना पुरुष किंवा स्त्री या पालन मध्ये टाकण्यात आलं आणि फॉर्म भरत असताना ट्रान्सजेंडर म्हणून केलं गेलं। ही अन्यायकारी प्रक्रिया महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षभरापासून चालू आहे। या संबंधात आम्ही वर्षभरापासून महाराष्ट्र शासनाशी डायलॉग करत आहोत, आंदोलनाच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री महोदयांना आम्ही एकदा भेटलेलो आहोत, माननीय विधानसभा अध्यक्षांना आम्ही एकदा भेटलेलो आहोत, त्यानंतर माननीय जलसंपदा मंत्री असतील त्यांना देखील आम्ही उपोषणाच्या वेळी भेटलेलो आहोत, पण केवळ तोंडाला पाणी पुसण्याचा प्रकार होतोय। आज देखील आम्ही नागपूर इथल्या हिवाळी अधिवेशनामध्ये आंदोलनाच्या माध्यमातून आलेलो होतो, आम्हाला पोलिसांच्या माध्यमातून आज माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या प्रतिनिधी म्हणून माननीय मंत्री गुलाबरावजी पाटील असतील आणि ते तुमच्याशी संवाद करतील असं सांगण्यात आलं, पण केवळ तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार हा इथे होतोय। महाराष्ट्र शासनाला तृतीय पंथीयांच्या बाबतीत कुठेही संवेदनशीलता नाही असं चित्र होतंय, केवळ कागदावरचे आणि चित्रकेचे निर्णय घेतले जात आहेत असं एकूण चित्र आहे। एकीकडे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे महाराष्ट्राच्या सामाजिक न्याय विभागाचे देखील मंत्री आहेत, त्याच नात्याने ते ट्रान्सजेंडर वेलफेअर बोर्डाचे अध्यक्ष देखील आहेत, तर आंदोलनकर्त्यांची भेट घेणं आणि चर्चा करणं हे त्यांचं समांतर आरक्षण हे तृतीय पंथी समुदायाला दिलं जावं, कारण तृतीय पंथी पुण्या एका जाती धर्माचा नसतो, तो जिथे असेल तिथे त्याला। आता पोलिसांसोबत बोलत असताना आम्हाला आत नेलं गेलं, चर्चा करवून घेतली गेली बळजबरी उगाच थोपल्यासारखी, पण आम्हाला मीडियासोबत संवाद करायचा होता, आम्ही म्हणत होतो की मीडियावाले पुढच्या बाजूनी आहेत, आम्हाला काय बोलले मांडून तर द्या, आमचं म्हणणं की आमचं काय सरकारसोबत बोलणं चाललंय, पण आम्हाला फिरवून मागच्या दारांनी परत आणलं गेलं जेणेकरून सरकारची नाचक्की होऊ नये आणि त्यासोबतच एक चुकीचा मेसेज यांच्या विरोधात जाऊ नये की हे ट्रान्सजेंडरचं म्हणणं ऐकून घेत नाहीयेत, कारण मीडिया समोर जोपर्यंत विषय जात नाही तोपर्यंत लोकांना कळणार नाही की आमच्या विषयाची संवेदनशीलता किती खोलवर आहे, आणि म्हणून आम्ही या कृतीचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि आमचं म्हणणं जोपर्यंत योग्य पद्धतीने शासन प्रशासन ऐकून घेत नाही, योग्य प्रतिनिधींसोबत आमचा संवाद करून दिला जात नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट।